सुमारास घडले. या ढिगाऱ्या घालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले. दरम्यान ढिगाऱ्यातील काही जण अडकल्याचे भीती देखील व्यक्त करण्यात येते. पुण्यात रात्री 1:30 सुमारास कोंढवा परिसरात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. अल्कल स्टाइलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. 4 फूट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजुरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करून खोदकाम करण्यात येते. वरून पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्वजण काढले गेले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते अशी माहिती समोर येते. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संवेदना व्यक्त केली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तर या दुर्घटनेनंतर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार